नटले तुमच्या साठी दिलबरा, नटले तुमच्या साठी राजसा विडा रंगला। हे तर पावडर जास्त झाली काय? जाऊ दे, जास्तच लावते मी, म्हणजे कसं थोड्या वेळाने निघाली तरी अजून ती तशीच राहीन म्हणून। पुढचे केस कापायचे होते बरं का आता? नाही आता जाऊ दे, उद्या जाते, उद्या पार्लर मध्ये लयच। पावडरच्या कारखान्यात गेलते काय? हा, पावडरच्या कारखान्यात गेलते कुचक बोलायला। केस कापायचे तोय? आओ काय झालंय माहिती का? काही छोटे छोटे बाहेर निघतात ना, सगळेच कापून टाकते। टकलं करते काय? टकलं करते काय? कसं आता तुम्ही तसं बोलत असता? काही पण काय तुला पटतं सारखाच आरसा आणि ती घेऊन बसायला, आणि ती पावडर टकलं करायचं आणि केस कापायची, सारखंच काय ग? मी माझ्या दारात बसते, लोकांच्या दारात नाही घेऊन बसत। लोकांच्या दारात नाही बसत, आपण राहतो कुठं हे माहित नाही का तुला? हा मस्त माहितीये कुठं राहतो। आणि मग खोकर खोडीत कुठं कराय ना? पण इतका मेकअप कशाला लागतो तुला? मग मी माझ्या दारात माझ्या घरात करते बाय। आता तुमचं काय असतं? म्हणून म्हणलं जेवढं त्याचं कामाचं पैसे येतात तेवढं तुझ्या मेकअप वरच चाललेत म्हणायचं। दिलाय का कधी पावडरचा डबा आणून द्यायचा आहे का माहिती? मग कुठून आणते तू सामान? कुठून आणते मी? माझ्या पैशाने आणते, 5 रुपयावाला। 5 रुपयात इतका मेकअप करती होय? रोज एक लागत असेल मग? रोज कशाला? मग तुम्ही लावता का रोज एक? आता इतकं पांढर केलं किती लागल? जा बरं आता माझं डोकं नका खाऊ। हा जाणारच आहे मी, नाही बसणार तुझ्या पैसे भांडत, मला बी काम आहे घरात। लयच वट 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 करते, नुसतीच मार्जासारखी मधी 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 सारखीच करायला लागलेली असते। काहीतरी काही ही जाती बाई कुठं कमवून आणून द्यायला मला लगेच लागली बोलायला। नुसती वट 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 वट, हा नुसती हात पाय हलवल्यानं करते, घरात बसून एका जागेवर खाते आणि सांगते मला पुदक। मी काही करीन नटीन, नाही तर काही करीन काय? मी काय गावात चक्रा मारायला जाते माझं, मी घरात नटल्या सुद्धा देखवत नाही बाईला। नाही ना हिने ना लईच माझं डोकं फिरवलं, हिचं ना खूपच आता अशी हे करते ना, मुडूनच टाकते परत आहे ना परत, नाही नादीच नाही लागली पाहिजे, एका जागेवर बसली पाहिजे ना आयुष्यात। कशाचा वास येतोय बाई इथं? गो बाया, कवाचं खरकट पाणी ठेवलंय इथं, किती दिवस झालं झाकून ठेवलं होतं काय काय माहिती। राजश्री, ए राजश्री, ही खरकट पाणी घरात ठेवतात का ग? हा दर ही पाणी टाकून ये आता, तूच तू ठेवलं होतं तूच टाकून ये। काय करू या म्हातारीच, हो झालं सगळं काम, सकाळी लवकर पाणी नाही होय येत आज, मग टाकले पण तू करायच, तू करणार होतीस का माझ्यावरच काम? ह्याला म्हणतात डोक डंगरी ना, आता बाहेर जाईनच। येईना सासू तिचा, जायचा टाइम झालाय बर का? अजून कसे काय नाही बसले। अयो लागलं का भाऊजी तुम्हाला? आओ तुमची बायको आता गेली होती खरकट पाणी टाकायला, ताई बघू पाय लागलं काय? आत्या आत्या काय ग काजल? इकडे बाहेर हिथं हिथं बस तुम्ही, बस बस। काय झालं ग? आहो हो का, इथून पायऱ्यान घसरून पडल्यात भाऊजी। लागलं का? लागलं काय ते ताईला कळत नाही होत, किती पाणी तुम्ही बी घसरले असताना पाणी सांडले बघा फेकाय गेल्या होत्या तिकडं। मी बोलले होतो तुम्हाला लय राग येतो, सांगा त्यांनाच नीट। रोज ते कुठं गेली आता ती? आज त्यान घरात मुद्दाम टाकून गेलती काय? मुद्दाम नाही, पाणी फेकाय नव्हतं गेल्या मगाशी सांडलं काय, मग पुसून घेतात। मीच लावलं होतं मग तिला पाणी टाकायला, मग काय तिला म्हणले होते काय पायरी टाक म्हणून हात पाय मोडायला? बघा बोला बोला। राजश्री, ए राजश्री, इकडे ये का?
तुला मगाशी खरकट पाणी पायरीवर टाकायला लावलं होतं का उकरंड्यावर टाकायला लावलं होतं? मी तिकडेच टाकलं. आणि मग काय मला पाडायचं होतं काय? हिथं पायरी कुठं काय लागलं तुम्हाला? तुम्ही कसं पडले तुम्ही भाऊजी? आता पाले शांती होय. डोकं नाही पंडाळ होतो पडलं असं. मी तिकडे टाकलं ना पाणी. मी नाही का पाणी पाडलं? काय पाणी लावती आता? तुला आधी दिसलं नव्हतं का पाणी सांडतानी? सांडलं असेल पाणी. म्हणजे नक्की तेव्हा पडावं म्हणून टाकलं होतं का? मी पडावं म्हणून टाकलं होतं. तुला माहित नाही का मला बाहेर जायचा टाइम झालता आता म्हणून? तुम्ही पडतात म्हणजे तुला वाटलं असेल मी पडन आहे का? नाही पडलं. बरं झालं ना तो माझ्या अदुगर आला. मी जर पडले असते तर खुबा मोडला असा तुमचा खुबा पडल्या असत्या तर कसकन मोडला पण. म्हणजे तू बी हळूहळू तिकडे काय बोलती का? बरं झालं नाही म्हणलं तुम्ही आल्या, नाही तर तुम्हाला सहन झालं असतं का? म्हणलं तुम्ही तर आयुष्यभर जागा. तिला कळतं का कुठं काय टाकायचं? ती त्याचा लागलं ना त्याला आता. हा टाकलं पाणी सांडलं असं मी बघितलं नाही. आता कामधंदा कोण बघायचं? आता बसून त्याला ठेवायचा घरात. हटकून केलं नाही तू माझ्यासाठी केलं पण ती तसं झालंच. चुकूनच झालं. मग तुझ्याकडे पाणी पायरी कसं काय पडलं? तुला तिकडे उकरंड्यावर टाक म्हणले होते मी. पडलं असेल सांडलं असेल म्हणजे तुला माहिती होतं ह्यांचा यायचा टाइम झाला. ही बरोबर पडते ना आले की चांगलं ह्यांचा हातपाय मोडले पाहिजेत. मला काय माहिती बाई माझं मी इकडे बसून तुम्ही गेलं टाकायला पण मला काय माहिती सांडले का नाही. मी कसं तिथं बघू बघा बरं आता आहे का? आता तिथं मी कशाला? तिला तिच्या मेकअप मधून ध्यान होतं का कोण काय करतय ती बघा. पण मला काय म्हणायचंय तिची तिने मेकअप करू दे त्याचं नाही घेणं देणं पडलं तुला. तुला दिसत नव्हतं का पाणी सांडताना? ती सांग ना. आपलं 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 काम आपण आपण नीट करायचं असतं. दुसऱ्या नाही टाकलाय तुझं काम तोच करायचं ना नीट नाटक. सांगू तुमच्या माझ्याकडे मला माझं काय गरज पडली सांगायची? तुमचं तुम्हाला काम नीट नाही करतात. मग नीटच काम करते मी. काय असं रस्त्यावर पाणी सांडून माणसं हातपाय मोडायला काम करते? चुकून तिथंच कसं पायरीवर कसं सांडलं? परत आतमध्ये नाही तिकडं साईटला नाही कुठं तिथंच कसं पाणी सांडलं बाई तुझ्याकडून? मला नाही तुझ्याकडे बघून असं तुझ्या बोलण्यातून वाटत की ती मनाने सांडलं असेल म्हणून. मुद्दा मोतला असिन तो भांडायला काय पडली? कुणाला भांडायची? होय लय लावून दिला तमाशा. आधी स्वतःने मग नीट तिथं करायला लागतंय काम. दुसऱ्याला नाही बोलायचं. तुम्हाला कुणी दिला नाही मला नटण्याची? काय आणून देऊन नाही दमत मला नटायला? माझ्या नटण्यावर काढायला हा ओतलं तर ओतलं निघा. बघा काय बोलत तोंडाला येते. होय अगं पण तुम्ही बांधणं करणार आहेत का त्याला बघणार आहेत काय? मला बायकोचं काम असतंय ना बायकोला द्यावं नसतं डोळा दुसऱ्यांना बांधायला. हा काय विचारलं का आतापर्यंत काय लागलंय किती लागलंय? विचारलं की नीट झालं का तुम्हाला विचारायला? तू वटवट करते मला. काय मी कधी वटवट केली? आतापर्यंत तोंड चालू. अगं बाई मीच वटवट केली. म्हणजे तू बी तिलाच बांधतो का आता? बघा उलट चोराच्या उलट्या बोंबा. हिने पाणी ओतलं तू पडला पायाला लागलं आणि तू तिला म्हणतो का? पण तिने बघितलं तर म्हणीन ना आता ती तुला माहित नाही का सारखं काय लागतं आरसन पावडर त्यालाच म्हणते. त्याशिवाय काय येतं का तिला दुसरं? त्यांच्या बायकोकडून पाणी सांडले मग मी काय फुकटचं? मी माझ्या नवऱ्याला आल्यावर नाव सांगत असते. मी कोणाचं ऐकून नसते घेत आल्यावर बघते. मी करतील बडबड. कुणाला करू? तिने बघितलं पाणी तू सांडशील बांधशील तिला. आपण पाणी माहितच नाही हो ग ती तोंडाला लागन तुझ्या जास्त म्हणून मी काय म्हणले नव्हते. नेत्याला खांद्या उचलून आता कुठं न्यायचंय ती? एवढं तोंड सुटलंय तुला बोलायचं तर जागे होऊन त्याला दवाखान्यात नाही नाही तर कुठं ठेव. डोकं खायचं का आपण जाऊ दवाखान्यात दाखवू आपण. मला चालायला लागलं नाही. अहो बघितलंच नाही मी.
कस बघितलं नाही ते पाणी मी गेले असं तू सांडलं असं नाही कंदस मी बघितलं आधी काय झालं कसं काय झालं सांगा ना का माझं तिला कळलं पाहिजे का नाही तिने सासूनाची भांडला गेली का नाही निघून बघा बरं कशी करते काय माहित का कनी तिने टाकून ठेवलं होतं पाणी काय माहित काय माहिती आता बरं झालं बाई काही झालं नाही माझं कसं झालं असतं आता काय सगळं बंद झालं खायचं पेय झालं काय कामाला कोण जाणार आता घर बसून कोण होते नीट दुखायला फोन करून विचार.